नमस्कार बालमित्रांनो, आपण इयत्ता दुसरीची चुलीवरची खीर ही कविता अभ्यासली आहे. कवितेचं गायन सुद्धा आपण केलेलं आहे. खीर तुम्हाला सर्वांना आवडते की नाही? हो, गोड पदार्थ म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर अशीच तुमची आवडती खीर कशी बनवतात हे आज आपण बघणार आहोत. तर खीर बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता आहे. ते साहित्य याप्रमाणे. खीर बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दुधाची आवश्यकता असते. हे दूध घेतलेलं आहे मी. खीर बनवण्यासाठी आपल्याला शेवाया, ह्या शेवाया दुकानात सुद्धा आपल्याला विकत मिळतात. किंवा शेवयांच्या ऐवजी तुम्ही तांदुळाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर खीर गोड करण्यासाठी आपल्याला साखरेची आवश्यकता लागणार आहे. खीर ही स्वादिष्ट होण्यासाठी आपण काही खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. खीर करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची साहित्य म्हणजे तुपाची गरज भासणार आहे. आणि खीरेला चांगला लुक देण्यासाठी आपल्याला इथं काजू बदामचे काही काप आणि खीरेचा चांगला वास येण्यासाठी आपण इथं हिरवी इलायची बारीक करून घेतलेली आहे. चला तर मग खीर बनवण्याची कृती करूया. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून कढई थोडी तापू द्यायची आहे. हीच कृती तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मदतीने सुद्धा करू शकतात. खीर तुम्हाला आवडते दरवेळेस आईच करते, पण यावेळेस जर तुम्ही केली आणि आई वडिलांना खायला दिली तर त्यांना खूप आनंद होणार आहे. चला तर मग आपली कढई आता तापायला सुरुवात झाली आहे. कढई सर्वप्रथम आपण तूप घालूया. तुपाचे प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकतो. तूप चांगले तापायला लागले की यामध्ये शेवाया, ह्या खिरीच्या शेवाया असतात, आपल्याला दुकानात सुद्धा विकत मिळतात. तर या शेवाया आपण तापलेल्या तुपामध्ये घालूया. त्या हलक्या हाताने आपण परतवायच्या आहे. गॅस थोडा कमी केला तरी चालेल, कारण त्या शेवाया खूप पातळ असतात ना, त्या जळून जातात. शेवाया थोड्या खमंग अशा तांबूस रंगाच्या झाल्या आणि चांगला छान खमंग असा वास सुद्धा यायला लागला आहे. त्यानंतर त्यामध्ये गॅस बारीक करून आपण खोबऱ्याचा जो किस केलेला आहे तो टाकूया. खोबऱ्याचा किस सुद्धा मंद आचेवर होऊ द्यायचा, जेणेकरून खोबरे करपणार नाही. त्यानंतर हिरवी इलायचीची पूड आपण त्यात टाकूया. आता आपल्या शेवाया चांगल्या तांबूस रंगाच्या झालेल्या आहेत आणि छान खमंग वास सुद्धा आलेला आहे. त्यानंतर त्याच्यात आपण दूध टाकणार आहोत. आपल्याला ज्या जितक्या व्यक्तींसाठी खीर करायची आहे त्या व्यक्तींच्या प्रमाणात आपण खिरेमध्ये दूध टाकायचे आहे. शेवाळ्यांची खीर असल्यामुळे ती शेवाळ्या फुगून किंवा शिजून जास्त होतात, त्यामुळे दुधाचे प्रमाण हे थोडे जास्त टाकूया. त्यानंतर खीर गोड होण्यासाठी आपण साखरेचा वापर करणार आहोत. तर आपल्याला जितकं गोड लागेल त्या प्रमाणात साखर आपण टाकायची आहे. जे फिक्क खातात त्यांनी कमी साखरेचं प्रमाण वापरलं तरी चालते, आणि ज्यांना जास्त गोड हवी आहे त्यांनी साखरेचं प्रमाण थोडं जास्त वापरलं तरी काही हरकत नाही. आपल्या खीरमध्ये आपण काही काजू बदाम वगैरे त्याची काप सुद्धा घालणार आहोत. तर अशी आपली ही खीर आता तयार होत आहे. सर्व पदार्थ टाकल्याच्या नंतर गॅस थोडा मोठा करायचा, जेणेकरून खीरला उकळी लवकर येईल. आणि त्यामध्ये टाकलेल्या जे शेवाळ्या आहेत
त्या शेवया लवकर शिजतील आणि खीर एकदम चांगल्या प्रमाणात शिजेल. आता खीर खिरीला उकडी येणार आहे. तर पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडून अशीच खीर बनवण्याची कृती आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात प्रत्यक्ष मुलांचा सहभाग घेऊन केली तर त्यांना स्वतः कृती करून शिकण्याचा आनंद सुद्धा मिळेल आणि ही कृती त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि मी काहीतरी करून आई बाबांना किंवा आई मम्मी पप्पांना खाऊ घातला आहे याचा त्यांना मनस्वी आनंद होणार आहे. तर आपली खीर आता उकळायला सुरुवात झाली आहे. खीर एक दोन उकळी आली की त्याच्यामध्ये जे टाकलेल्या शेवाया आहेत त्या छान प्रकारे शिजतील आणि खीर एकदम स्वादिष्ट होणार आहे. बघा तर आपली खीर आता उकळायला सुरुवात झाली आहे. बघा खीर उकळत असताना आपण गॅस थोडा कमी केला तर खीर उठू जाणार नाही. तर आपली खीर आता बनून तयार आहे. चला तर मग खीर खाण्यासाठी वाटीमध्ये वाढूया. आपल्या कवितेत सुद्धा खीर वाटीत आली असं एक वाक्य आहे ना, तुम्ही कवितेचं गायन सुद्धा केलेलं आहे. तर आपली ही छान स्वादिष्ट अशी खीर आपली बनवून तयार आहे. पालकांनी सुद्धा मग मुलांच्या मदतीने अशीच खीर बनवण्याची कृती करा आणि त्यांना कृतीतून शिक्षण घेतल्याचा आनंद द्या. धन्यवाद.